सब्सक्राइब करा, लाइक करा, शेयर करा फक्त मुक्तागिरी न्यूज, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। साताऱ्यात नगरपालिकेची निवडणूक जवळ आल्यामुळे शहरात फ्लेक्सबाजी व पोस्टरबाजी चालू झाली आहे। नगरपालिका नीट चालवली असती तर दुचाकी चालवायची वेळ आली नसती अशी टीका आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली आहे। मी बघत होतो की वाचत होतो की शहरामध्ये बरेच नगरपालिकेच्या माध्यमातून उद्घाटनाचे, भूमिपूजनाचे वेगवेगळ्या वॉर्डात, म्हणजे पूर्ण शहरातच, नुसतं वॉर्डात नाही, सगळीकडं पोस्टर आणि फ्लेक्सबाजी झालेली आहे। मला सोशल मीडिया आणि आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातूनच हे वाचायला ऐकायला मिळालं की काही लोक गाडी घेऊन उद्घाटनाला गेले, काही लोक टू व्हीलरवर गेले, जे टू व्हीलर चालवत गेले, म्हणजे त्याची चर्चा झाली टू व्हीलर चालवत गेले म्हणून। माझं म्हणणं आहे, 5 वर्ष नगरपालिका नीट चालवली असती तर आता एवढी पोस्टरबाजी आणि हे करायला लागलं नसतं। टू व्हीलर कशी चालवली ह्याच्यापेक्षा आता मला वाटतं सातारकरांनी 5 वर्ष नगरपालिका कशी चालवली ह्याचा आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। आणि जे काही आता पोस्टर फ्लेक्स आपण बघतोय ह्याचा खर्च जर नगरपालिकेच्या तिजोरीतनं झाला असेल तर मला वाटतं तेवढ्या खर्चामध्ये एखादा रस्ता किंवा एखाद्या वॉर्डातलं गटर किंवा कुठल्या तरी एखाद्या याचं सुशोभीकरण झालं असतं, म्हणजे एवढी पोस्टरबाजी आणि फ्लेक्सबाजी करण्यापेक्षा। त्यामुळं ही सगळी नौटंकी आहे, म्हणजे जे चाललं आहे आता निवडणुका नगरपालिकेच्या लागणार जवळ आल्यात, हातातनं दिलेली संधी जी आहे ती निघून गेलेली आहे हे आता सत्तारूढ आघाडीच्या लक्षात आलं आहे। त्यामुळं आता हे सगळं परत पुढचे 5 वर्ष आपल्याला कसं। कृषी टेक प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पिकांच्या निरोगी दर्जेदार भरघोस उत्पादनासाठी कृषी टेकची इकोसर्ट प्रमाणे सेंद्रिय उत्पादने, पीक वर्धके, नैसर्गिक कीटकनाशके, नैसर्गिक बुरशी, जीवाणू व सूत्रकृमी प्रतिबंधके, नैसर्गिक खते व इतर उत्पादने, सूक्ष्म अन्नद्रव्य। 27 वर्षे शेतकऱ्यांच्या सेवेत रासायनिक खते व औषधे यांना योग्य सेंद्रिय पर्याय, शेतीची व्यवस्था आता झाली खास, कृषी टेकची उत्पादने एकदम झकास।